आमच्या पाण्याला हात लावा वेन ए पार्टीले पार्टीले दुरून चला ए आमच्याले हात लावा असा नियम आमच्यासाठी का बनला बा। यवतमाळ जिल्ह्यातील चिंचोली गावातील लोकांना देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं याची खबर अजूनपर्यंत नाहीये। देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हेही त्यांना माहित नाहीये। देशाचे नागरिक असूनही त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये। घर आमचे काडीचे आहे आणि सापा सापाचं आणि इशू वाघामेघाचं खूप भीती वाटते किंवा तो असं वाटते की कोणी पोरं इकडे भटकून जाते काय करते आणि रात्री कोणी बाजाराला गावाला गेलं की तिकडे रस्ता नाही त्रास खूप होते पाणी मिनी भराचा पाण्याला गेलं तर आम्ही पाणी भरायला जाते सर तो तिकडे नाही का आमचे गुंड फेकून देते काटा लावून देते रस्त्याला हे पण आमचं पाणीचं सुविधा करून द्या अशी माझी विनंती आहे। आणि पारधी पोऱ्यांचा रहिवासी दाखला नाही आणि आधार कार्ड नाही काय नाही आमच्या समाजाला ते आधार कार्ड काढायला गेलं तरी आम्हाला ढाकलून फाडून देते हे फाशी पारधे आमच्या समाजाला घेत नाही कुठं आधार कार्ड काढायला गेलं तर याटोत गाडीत बसलं तर बसू देत नाही फाशी पारधी म्हणजे समाज हे समाजाला कुठं गेलं तर बाहेर फेकून देते। आमचा समाज खूप मांगा आहे आम्हाला असं वाटतं की आमच्या समाजाचे मुलं शिकले पाहिजे आणि त्यांचे रहिवासी दाखला होऊन त्यांना शाळेमध्ये झाले पाहिजे शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे असं वाटते। या फासे पारधी समाजाचा मूळ व्यवसाय म्हणजे शिकार करणे। त्यांनी वसवलेल्या गावावर आता वन विभागाने या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये असा फलक लावला आहे। मरणाऱ्या माणसाला पाणी आणि जागा मिळू शकते तर जिवंत माणसाला का नाही असा प्रश्न हे फासे पारधी बांधव सध्या उपस्थित करत आहेत। मी कारेगाव 1 किलोमीटर माझ्या पारधीचं गाव आहे त्याच्यामुळं आम्हाला रोडची व्यवस्था नाही आम्हाला करंटची व्यवस्था नाही पाणीची सुविधा नाही नाल्याचं पाणी पिणार आहोत या जगता 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 मजुरी करता 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 आमचे काही पिढी निघाली तरी बी 89 झाले आता बसता बसता आमच्या घरादार ते कचरा मध्ये ते तुटुटाट तुटार झाले आमच्या इथं आले तर अरे या झोपड्यामध्ये कोणी पोऱ्या देत नाही कोणी पोऱ्याले पाहत नाही आमचे मुले इस्कुलात नाही इस्कूल नाही बडी आपल्या कॉलेज नाही काही नाही व्यवस्था नाही आमचे एकाचे एक मागून खायला लागले देशाले इथून भटकून जाऊन चालले जायला लागले इथं काय जगा काय भेटन बा आपल्याला इथं अनाज नाही अनाज आता 1-2 महिने झाले आम्हाला कुपन पारधी समाजचा आपला तहसीलदार आर्मी समाजामध्ये आला त्यानं काय म्हणला का माझा समाज असाच अशा कारेगाव अंजी याच्यामध्ये जंगलामध्ये माझ्या पारधी समाज पडून आहे बा त्याच्या अन्नाची सोय नाही त्याला अन्नाची काहीची व्यवस्था नाही आमची मागणी आहे का हमाले आमचा धंदा तो बंद झाला हमाले 2-1.5 एकर जमीन काढून शान आम्ही जगत आहो थोडासा त्याच्यावर सवलत करावी तुम्ही सरकार लोक थोडासे हमारे आधार द्या तुमची आधार दिली तर हमाले थोडस हमाले जेवाले भेटन हमाले सुखीचा दिवस निघन तेथपर्यंत तुम्ही नाही देईन तत्पर्यंत आम्हाला दुखीच राहील आम्ही जंगलात किती दिवस आम्ही इकडे जंगलात पडून राहू गावात की कोणी शिक्षणा पाण्याला जर कोणी बोलावलं गेलं ए पारधी आले दूर करा चला ए दुरून चला ए आमच्या पाण्याला हात लावा ए आमच्याला हात लावा असा नियम आमच्यासाठी का बनला बा आमच्या आमच्यासाठी का बनला असा नियम आमचे लोक आहे मग त्याला सुधरवा ना तुम्ही सरकार एवढी मोठी असली तुमची सरकार तर आम्हाला सुधरवा ना आमचा आमचा जे पारधी समाजाचा जे लोकसंख्याचा जे भटकी समाज आहे त्यांना थोडं गोळा करा त्यांना समजवा त्यांना शिकवा त्यांना स्वतःची भाषा तुमची भाषा शिकवा तुम्हाला ज्याला नसन येत त्याला शिकवा पण आम्हाला तुमच्यासारखं बनवा आम्हाला शिक हो असं नाक दाबून चाला असं नका आम्हाला अशी परिस्थिती नका देऊ कारण आमचे लेकर आहे आता आता या या काळामध्ये जर अशीच परिस्थिती आमच्यावर जी ढळली परिस्थिती ते आमच्या जर लेकरावर जर परिस्थिती ढळेल तर आमचे लेकर काय म्हणा आई तुला आम्हाला जन्म का दिला असे नका म्हणू आम्हाला पारधी माणूस आहे आम्ही किंवा आम्हाला शाळेत गेलं तर आम्हाला बसू दे नीट बस असं म्हणा पण आम्हाला कधीही नकारू नका। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हा फासे पारधी समाज आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे।